अयोध्येत 22 तारखेला रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्यासाठी देशभरातील भाविक आपापल्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. कोणी देणगी स्वरूपात राम मंदिरासाठी पैसे दिलेत, तर कोणी तो दिवस आपल्या आसपासच्या राम मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करून प्रसाद बनवून साजरा करणार आहे. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारकडूनही केलं गेलंय. महाराष्ट्रातल्या लाखो मंदिरांमध्ये त्या दिवशी दिव्यांची आरास केली जाणार आहे. अशात पुणे इथून निघालेले 2 तरुण सायकलने अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. धुळे मार्गे हे तरुण आज अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. अयोध्या श्री रामचंद्र जी के स्तर पे जा रहा है. हमारा सर 1500 किलोमीटर का है और हम साइकिल यात्रा कर रहे हैं. हमें 4 दिन हो गया सर निकल के, अभी हम रास्ते में अभी जा रहे हैं. सर हमारा टारगेट 26 तारीख को है, हम 22 तारीख को पहुंच नहीं सकते, तो हम कोशिश करेंगे जितना, अगर नहीं पहुंच पाए तो हमारा टारगेट 26 तारीख को है. सफर में कोई तकलीफ नहीं है सर, कभी कोई सब मदद करते, कोई दिक्कत नहीं रहता. प्रत्येक राम भक्तासाठी 22 तारखेचा दिवस हा आनंदमयी असणार आहे. राम मंदिराचं उद्घाटन मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळेल. अयोध्येत जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण काही जण राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध संकल्प करताना दिसतात. त्यातलाच हा या 2 तरुणांचा संकल्प सध्या चर्चेचा विषय होतोय. जय श्री राम सभी देशवासियों को. हम पूरे पाकड़ से निकल कर अयोध्या श्री राम जन्म भूमि के लिए साइकिल संकल्प यात्रा निकाल रहे हैं हम लोग भाई, और आप सबकी शुभकामनाएं आशीर्वाद बना रहे हैं. अभी हम फिलहाल धूले के आगे पहुंच चुके हैं और हमारे साहब लोग मिलकर हमें सम्मान और इज्जत सब कुछ दे दिए हैं. क्या उद्देश्य क्यों साइकिल पर जाए सर जी? हमारी मन की भावना है कि हम प्रभु श्री राम के दर्शन करने के आभार हैं, और हमारे श्री रामचंद्र जी पीछे अयोध्या से चलकर 14 वर्ष महाराष्ट्र नासिक में ठहरे थे, तो हम भी पढ़ लिए हैं कि हम भी पुणे से चलकर तो हम भी प्रभु श्री राम जन्मभूमि पर जाके प्रभु राम प्रमाण प्रतिष्ठा में हम दर्शन करेंगे. अयोध्येमध्ये जाण्यासाठी विविध पद्धतीने भाविक प्रवास करणार आहेत. पुण्यातून निघालेले हे 2 तरुण सायकलने अयोध्येच्या दिशेने प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे दिवसाला 100 किलोमीटरचा प्रवास हे तरुण करतील आणि 26 तारखेला आपण अयोध्येला पोहोचू असं त्यांनी सांगितलंय. या तरुणांचं विविध ठिकाणी स्वागतही केलं जात आहे. आज धुळे शहरातून हे अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. यानंतर टप्प्याटप्प्याने अखेर 26 तारखेला ते अयोध्येत पोहोचतील असं त्यांच्याकडूनही सांगितलं गेलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.